अंजनगाव सुरजी शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या लखाड येथून पोलिसांनी एका युवकाच्या घरातून पाच दुचाकी जप्त केल्या असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे कुंदन सुभाष लबडे वय तीस वर्ष राहणार लखाड असे आरोपी युवकाचे नाव आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील लखाड येथील आरोपी युवकाच्या घरात चोरीच्या मोटरसायकल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी कुंदन लबडे याच्या घरी धाड टाकली असता त्याच्या घरातून पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्या या प्रकरणी युवकास अटक करण्यात आली असून त्याला अंजनगाव सुरजी न्यायालयात हजर करणार असून त्याचा पोलीस रिमांड मागण्यात येणार अशी माहिती पोलिसांनी दिली काल दिनांक तेरा एक दोन हजार तेवीस रोजी पेट्रोलिंग करत असताना आमच्या तपास पथकाच्या अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की इसमनामे कुंदन लबडे राहणार लखाड याच्याकडे काही चोरीच्या संशयित वाहनं आहेत त्यावरनं आमच्या तपास पथकाच्या अंमलदाराने त्या व्यक्तीस ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडे आतापर्यंत पाच टू व्हीलर मोटरसायकली किमती यांना जे दोन लाख तीस हजार रुपयाच्या मिळून आलेल्या आहेत नंतर मोटरसायकली ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि आरोपी कुंदन लबडे यास गुन्ह्यामध्ये अटक करून त्यास मान्य न्यायालया समक्ष हजर करण्यात आलेले आहे पुढील तपास करीत आहोत पोलीस तपासात आणखी दुचाकी चोरल्याची आरोपी कडून मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे सदर कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड उपविभागीय पोलीस अधिकारी सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनगाव सुरजी येथील पोलीस निरीक्षक दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शेवतकर पोलीस हेड कॉन्स्टेबल कमलेश मुराई पोलीस कॉन्स्टेबल जयसिंग चौहान विशाल थोरा शुभम मार्कण यांनी कारवाई केली आहे पुढील तपास अंजनगाव सुरजी पोलीस करीत असून विरुद्ध भादवी कलम एक्केचाळ एक चार सीआरपीसी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे